विधानसभा निवडणुकीला नितेश राणे सामोरे जात आहेत आणि आपण त्यांच्याशी संवाद साधतो आहोत कोकणातल्या विकासाविषयी, त्यांच्या मतदारसंघामधल्या प्रश्नांविषयी आणि ते कशा पद्धतीने विकास या सगळ्याचा करू पाहत आहेत याविषयी. नितेशजी, विकासाविषयी आता बोलूया. खूप असे प्रश्न झाले राजकारणाविषयी किंवा राजकीय घडामोडी ज्या काही घडत आहेत त्याविषयी. कोकण रेल्वे म्हणजे कोकण म्हटलं की कोकण रेल्वे, आणि कोकण रेल्वे ही खूपदा प्रवाशांना पावसामध्ये खूप प्रश्न येतात आणि असं म्हटलं जातं की कोकणातले जे नेते आहेत ते त्याकडे लक्ष देत नाहीत. तर नितेश राणेंचा या संदर्भातला काही प्लान आहे का पुढच्या काळामध्ये काही कोकण रेल्वेमध्ये सुधारणा म्हणा किंवा काही अजून वेगळ्या योजना म्हणा? कोकणातले लोक नेते लक्ष देत नाही तर मग कोण देतं म्हणजे हे मला कळलं नाही. म्हणजे कोकणातले नेत्यांच्याच मुळेच तर ती कोकण रेल्वे आलेत ना. मधू दंडवते साहेबांनी ती कोकण रेल्वे आणली, त्यानंतर प्रत्येक लोकप्रतिनिधींनी आपल्या आपल्या पद्धतीने त्याला न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे. शेवटी तुम्ही एक लक्षात घ्या की एका टायमाला त्या ट्रेनवर किती लोड पडतो, एकदा गणपतीसाठी किती लोक जाण्याचा प्रयत्न करतात. अर्धी मुंबई खाली होऊन सिंधुदुर्गात किंवा कोकणामध्ये असते, किंवा आंगणेवाडीची जत्रा असेल, असंख्य असतील, त्यात ती शेवटी एक ट्रेन आहे, त्याच्यावर अगर एवढा भार तुम्ही टाकला तर काही ना काहीतरी तांत्रिक बिघाड तर होणार. आणि मग त्यासाठी सतत सुधारणा होत आहेत, पण काय होतं एक छोटीशी कुठे घटना घडली तर कोकण रेल्वे हे झालं ते झालं, पण त्यासाठी सतत प्रयत्न करणं पण महत्त्वाचं आहे. आधुनिक काही जे विषय आहेत ते पण त्याच्यासाठी आणण्याची गरज आहे, त्यासाठी तिथं प्रयत्न करण्याची गरज आहे. आणि प्रत्येक खासदार असेल, प्रत्येक नेत्यांनी त्या त्या पद्धतीने केलं असं मला प्रामाणिक पद्धतीने वाटतं. मी कोणावर टीका टिप्पणी मुद्दाहून करणार नाही की हे विरोधी पक्ष आहे आम्ही, पण सगळ्या जणांनी आपल्या आपल्या पद्धतीने केलं आहे, त्याला न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे. नक्की आपण विकासाविषयी बोलतो, पर्यटन इथे वाढीला लागलं पाहिजे असं म्हणतो, पण खूपदा असं होतं की जमिनी ज्या संपादित केल्या जात आहेत तर त्यावर अनेकांचे आक्षेप आहेत की जमिनी संपादित केल्या जातात पण तिथला जो जमीन देणारा आहे त्याची दुधा मनस्थिती झाली आहे की इथे जो काही व्यवसाय निर्माण होईल किंवा मोठ्या संधी उपलब्ध होतील त्याच्यात आपल्याला काम मिळेल का, आणि जर नाही मिळालं तर आमची हातची जमीनही गेली आणि कामही नाही. तर याच्यावर कधी काही आपण चर्चा करू पाहता का किंवा काही संवाद? मला असं वाटतं की एक असं उदाहरण सांगा सिंधुदुर्गामध्ये तरी, जिथे जमीन घेतलेली आहे किंवा ज्या कारणासाठी दिलेली आहे तिथे लोक रोजगारासाठी नाही लागले, एक तरी उदाहरण सांगा पत्रकार म्हणून किंवा माहिती जो तुम्हाला हा विषय जो तुम्हाला माहिती देतोय त्यांना विचारा तरी की बाबा ठीक आहे एक उदाहरण सांगा की बाबा अशीची जमीन घेतलेली आहे आणि त्यांना ती नोकरी दिलेली नाही आहे. आणि मी त्याच्या बाजूने तुम्हाला अशी उदाहरणं देतो की जिथे तिथे जमिनी लोकांनी दिलेली आहेत. उदाहरण आम्ही इथे सिंधुदुर्गामध्ये कणकवलीमध्ये इंजिनिअरिंग कॉलेज बांधलं, त्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये जो स्टाफ आहे तो तिथे करायला स्थानिक आहे. किंवा ते हॉटेल बांधलं नीलम कंट्री साईडमध्ये, बहुतेक वेटर पाहिजे तुम्ही तुमचा कॅमेरा घेऊन जा, कारण का नितेश राणे बोलले तर तुम्हाला कदाचित अर्धा विश्वास पडेल, पण तुमचा कॅमेरा घेऊन जा आणि त्यांना विचारा बाबा तुम्ही ह्या गावाचे आहात का किंवा तुम्ही यूपी बिहारचे आहात का, विचारा त्यांना इकडचेच आहेत. शेवटी हे सगळं काय चालतं माहित आहे का? कोकण म्हणजे राडा, कोकण म्हणजे जमीन बळकवणं, कोकण रेल्वे म्हणजे विस्कळीत होणं. आमच्या कोकणाच्या इमेज जी आहे, प्रतिमा आहे, ती सतत खराब करण्याचा प्रयत्न होत आहे. एका बाजूने इथे आल्यावर आमचा निसर्ग बघायचा, इथे सुट्ट्या करायच्या, आमचे मासे खायचे, खेकडे खायचे, आणि बाहेर जाऊन कोकणाला शिवाय घालायच्या, हे सतत चालत आलेलं आहे. पण कधी इकडच्या इकडे आल्यावर आमचं पर्यटन जिल्हा आहे, पर्यटन क्षेत्र आहे, पर्यटन क्षेत्राला प्रतिमा चांगली ठेवणं हे सर्वात महत्त्वाचा विषय आहे. अगर बाहेरचे जे पर्यटक आहे, उदाहरण कोण अमेरिकेवरून त्यांना इथे सिंधुदुर्गामध्ये कोकणात यायचं आहे, तो इंटरनेटवर जाईल, माहिती टाकेल सिंधुदुर्ग जिल्हा, आणि त्याच्यावर अगर असे काही चुकीच्या बातम्या आल्या ज्याच्यामुळे त्याला जी भीती निर्माण होईल तो काय येणार इथे पर्यटक म्हणून. म्हणून आपण बोलतानाच चांगलं बोललं पाहिजे. इकडं बोललं हे सुशिक्षित लोक इथे राहतात, चांगले लोक, निसर्गरम्य लोक राहतात, भीतीचं वातावरण नाही, नाही तर तुम्ही माझे इंटरव्ह्यू तरी घेऊ शकला असता का? मग हे सगळं फक्त स्वतःच्या गमती समतीसाठी केलेलं आहे. स्वतः कोण TRP वाढवतो, कोण पेपराचं खप वाढवतो, पण इथे सगळे लोक गुणगोविंदाने राहत आहेत, चांगल्या संधी इथे आहेत. आज निसर्गरम्य हा जिल्हा आहे, रोजगाराच्या संधी निश्चित पद्धतीने डिसेंबरपासून आमच्या एअरपोर्ट इथून सुरू होणार आहे. म्हणजे जानेवारीला जेव्हा तुम्ही आता जिथे असं आलात तसं तुम्ही जानेवारीला येत असता येताना तुम्ही 35 मिनिटांमध्ये मुंबईवरून याल, मुंबई ते वेंगुर्ला GP पर्यंत. इथे आंतरराष्ट्रीय दर्जाचा सीवर प्रकल्प मालवणमध्ये येतोय. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत इथे, आणि पर्यटन असल्यामुळे आम्हाला आमच्या प्रतिमेची चिंता आहे. म्हणून आम्ही आमच्या पद्धतीने, कुठलाही लोकप्रतिनिधी असेल
आम्ही सगळ्या जणांनी ठरवलंय कोकण बद्दल बोलायचं असेल, सिंधुदुर्गा बद्दल बोलायचं असेल तर चांगलंच बोला, कारण का चांगलं बोललो तरच लोक इथे येणार, पर्यटक येणार आणि आमच्या इकडचा आर्थिक विकास होणार. नक्की नितेशजी, एक शेवटचा प्रश्न फक्त. एकतर सगळ्यात आधी शुभेच्छा आपल्याला की आपण विधानसभा निवडणुकीला सामोरे जात आहे आणि आपण आता सांगितलं की काय मुद्दे घेऊन जात आहे, प्रेक्षकांना आपल्याला काही आवाहन करायचं आहे या निवडणुकीच्या माध्यमात? नाही, प्रेक्षकांना जे आमच्या सिंधुदुर्गाचे आहेत किंवा आमच्या कणकवली वैभवळी माझ्या मतदारसंघाचे आहेत, आता निवडणुकीची धामधूम आहे म्हणून मी माझ्या मतदारांनाच आवाहन करीन की जे 15 तारखेला जो मतदान होणार आहे, मला पुढची 5 वर्षच तुमच्या आयुष्याची तुमचा विकास करण्यासाठी पाहिजे. 5 वर्षामध्ये मी जे काय विकासाची संकल्पना तुमच्यासमोर मांडतोय त्या संकल्पना खरा उतरवण्यासाठी मला तुम्ही 5 वर्षाची संधी द्या. आणि ह्या 5 वर्षामध्ये तुम्हाला वाटलं की जे काही नितेश राणेंनी 2014ला शब्द दिले होते ते शब्द पूर्ण केलेत नाही, तर 2019ला मी तुमच्या समोर उभा राहणार नाही, एवढं मी ह्या निमित्ताने सांगतो आणि सगळ्यांना मी मनापासून शुभेच्छा देतो. धन्यवाद नितेशजी, आपण बोललात त्याबद्दल. काही टोकदार, काही मृदू असे प्रश्न होते, काही विकासाचे प्रश्न होते, मात्र त्या सगळ्याला अगदी मनमोकळ्यापणे आणि रोखठोकपणे नितेशजींनी उत्तरं दिली आहेत. आज या कार्यक्रमामध्ये आपण इथेच थांबूया. पाहत राहा जय महाराष्ट्र, थेट अचूक बिनधास्त.